मुखवटा पात्रांवर चढतो आणि नाटक रंगू लागतं. पण कोणताही मुखवटा न चढवता जेव्हा याच व्यक्तिरेखा पात्र बनून आपला जीवन प्रवास उलगडतात तेव्हा काय होतं. संग्राम आणि वेश्या अन्याय मुक्ती परिषद सादर करीत आहे सुषमा देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित हम और तुम सब. व्यायाम की ओर से आप सबको नमस्कार. मेरा नाम राजू है. मैं एक धंधा करने वाली औरत का बेटा हूँ. मेरे साथ मेरे दो साथी भी है. हमारी व्यायाम की औरतें नाटक करना चाहती थी तो हम उन्हें मदद करने के लिए आए. इस कहानी में जो भी दिखा रहे वो सब सच है. ए चलो चलो अभी तीसरी घंटा हुआ. अभी पत्ते बंद करो. अभी नाटक का टाइम हो गया. आज फिर से दूसरी कहानी बताने आए हैं हम. ए सिर्फ एक नहीं बहुत सारे कहानी बताने वाले. जैसा याद आएगा वैसा ही बोलेंगे. क्यों? लेकिन तुम हो कौन? कौन हो? हम धंधा करने वाली औरतें. क्या करने वाली? ये मैं नहीं पूछ रही, ये लोग पूछ रहे क्या करने वाली. धंधा हो? कौन सा हो? सेक्स वर्कर. ये हंसती क्यों है? क्यों? क्या हुआ? क्योंकि धंधा करने वाली औरत रोना मांगता है. कौन बोलता है ऐसे? पढ़े लिखे लोग बोलते हैं ऐसा. पढ़े लिखे लोगों को रोए तो अच्छा लगता है. तो वेश्या अन्याय मुक्ती परिषद म्हणजेच वॅम्प ही पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक मधली धंदा करणाऱ्या स्त्रियांची संघटना. या संघटनेचा नाट्यमय प्रवास रंगमंचावर अवतरला आणि या आविष्कारानं प्रेक्षकांना अक्षरशः स्तब्ध केलं. मैं पढ़ी लिखी लगती हूँ. हाँ. तुम धंधा क्यों करते हो? धंधा करना अच्छी बात नहीं है. इससे अच्छा बर्तन मांजो. बराबर? ये मैं भी पढ़ी. हाँ, बोली, 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 बोली. जब तक जवान हो तब तक धंधा कर सकते हो. बाद में क्या करोगे? इसलिए आज से दूसरा काम अपना लो. पापड़ बनाओ, अचार बनाओ, अगरबत्ती बनाओ. तो करो. जिवंत अनुभव होतो असं पहिल्यांदा म्हणायला पाहिजे ह्याला. कारण की यातलं जे काही नाट्य पाहायला मिळतं ते त्यांच्या आयुष्यात खरं घडलेलं आहे सगळंच. ह्यातली एकही गोष्ट अशी नाही आहे की जी घडलेली नाही आहे. आणि त्यांची वेश्यान्याय मुक्ती परिषद ही जी संस्था आहे ही संस्था कशी उभी राहिली याबद्दलची ही कथा आहे. आणि त्या कथेत अनेक छोट्या छोट्या कथा दडलेल्या आहेत. त्या कथा त्यांना सांगाव्याशा वाटतात म्हणून ते सांगतायत. आणि त्याच्यामुळे असं नाटक करताना एक वेगळी मजा असते नक्कीच. कारण त्यांना काय दाखवायचं ह्याचा विचार करायला लागतो. त्यांना दाखवायचंय ते मांडताना आपल्याला थोडासा नाटकाचा विचार करायला लागतो. नाटक करत असताना पुन्हा त्या नाटकात काम करणाऱ्या मुळातल्या नाही आहेत पण तरीही त्यांना करायचं आहे म्हणून त्याचंही आपल्याला भान ठेवायला लागतं. आणि खरं म्हणजे त्याच्यातला आत्ताच्या ह्या नाटकातला सगळ्यात महत्त्वाचा भाग मला असा वाटतो की त्याचा जो काही त्यांचं जे रस्टिक जगणं आहे ज्या पद्धतीचं तसंच नाटक त्याच पद्धतीने उभं केलं गेलंय. ए संगीता ओ बोल ना एसटी वाली बात. ये चलो हम दोनों करके दिखाएंगे. एसटी में जहां आदमी बैठा रहता है ना वहीं पे जाके खड़ी रहती. थोड़ा सरक ना, थोड़ा जगह दे ना, सरक ना थोड़ा, फिर भी वो जगह से हिलता नहीं है. टाइम क्या हुआ है? 4 बजे. थोड़ा सरक ना, थोड़ा जगह दे ना, दे ना. इतना आसान से करता है कि रे? कभी कभी करता है. उसकी मर्दन की लेके घूमते ना बाजार में. तो प्रेक्षक सुद्धा सांगतात नाटक बघितल्यानंतर. पण तसंच जर असं सगळेजण येऊन नाटक बघा लागलं तर नजरिया बदलायलाच पाहिजे. आणि बाकीचे आमच्यासारख्या बायका आहेत त्यांच्याकडे बी बघण्याचा दृष्टिकोन बदलायला पाहिजे. हेच माझी इच्छा आहे. बैठे क्या? बोलती क्यों नहीं? बैठे क्या? नहीं बैठूंगी. तू नहीं रहने का कारण मेरा क्यों? मैं बोल रहा ना इसलिए. मेरा घर है, मेरा अधिकार है घर रहने का. मैं कंप्लेंट देने वाली हूँ आपके भाई के नाम पर. दुर्गा कुमार ने कौन अधिकार दिया है? कोई भी कानून में किसी को भी औरत को मारने को पुरुष का अधिकार नहीं है. अच्छा ठीक है, इस बार के लिए रहने दो, हम उसको समझा देंगे. पिक्चर मध्ये जे दाखवतात सीन धंदा करणारी स्त्रीचं ते आमचं खरं सीन नाही दाखवत होते. हे आमचं काय खरं आहे आम्ही स्वतः दाखवतो ना ते आम्हाला आनंद वाटतो. आणि समाज आमचं हे नाटक बघतं हे आम्हाला खरंच फार आनंद वाटतं. इन्सानियत हम जानते हैं
लेकिन समाज हमें इंसानियत से नहीं देखता। घर गृहस्थी के किसी भी पुरुष को HIV न हो इस बारे में सब सोचते हैं, लेकिन हमारे बारे में कोई नहीं सोचता। हमें अपने बारे में भी सोचना चाहिए और आने वाली कस्टमर के बारे में भी सोचना चाहिए। हाँ, पर हमारे बारे में कौन सोचेगा? हम ही सोचेंगे। समाज मध्ये आम्ही आल्याशिवाय आमचं करत जिंदगी दाखवल्याशिवाय समाजाला कळणार कसं? हां, आम्हाला भी मानवी अधिकार, आम्ही भी माणसं आहे, माणसासारखी वागू देत ना। हां, धंदेवाले आहे म्हणून हिनवायचं, धंदेवाले म्हणून बाहेर हाकलून द्यायचे। आम्ही भी माणसं आहे, माणसासारखी भी आम्हाला वागवा। आम्हाला जगायची आम्हाला पण इच्छा आहे, अधिकार है। सब हमार कंप्लेंट ले ना। किसका कंप्लेंट लेने का, किसका नहीं, मेरे को समझता है? तू मत सिखा मेरे को, चल भाग। सब कंप्लेंट ले ना। बोलता है ना, चल भाग, चल। रोज का झंझट है साहब इनका, है ये तो रोज का ही झगड़ा है साहब। अरे कमला में बाहर क्यों खड़ी है, क्या बात है? मैडम, मेरे कंप्लेंट भी नहीं ले रहे लोग, हमारे ऊपर बहुत अत्याचार कर रहे। आम्ही आमचं आयुष्य प्रेक्षकांसमोर मांडतोय, तर प्रेक्षकांनी हेही जाणून घ्यावं की ह्यांचं रियालिटी आयुष्य आहे, ह्यात काय म्हणजे खोटं काय नाही आहे। आणि जेव्हा प्रेक्षक आमच्याकडं पाप बिचारे म्हणून त्यांनी बघू नये आम्हाला, ह्या बिचाऱ्या बाया आहेत, ह्या वेश्या आहेत, आणि असाही समाज त्यांना टाकूनच दिला आहे, आणि आपण अरे बिचारे आहेत जाऊ द्या, आता काय ह्यांचं नाटक बघितलं आहे आणि थोडीशी कमेंट करावी, खूप छान झालं, ह्या झालं त्या झालं, असं न करता त्यांनी आमच्याशी मन मोकळेपणाने त्यांचे विचार आम्हाला सांगावेत, एवढंच माझं म्हणणं। इस देश का कानून हमें सुधारने के लिए सुधार गृह भेजता है, हम प्रौढ़ है, लेकिन उनको ऐसा लगता है हमें कुछ समझता नहीं। देखो साहब, ये जो आपकी सोच है ना, ये बदलनी चाहिए, ये व्याम की भूमिका है और इसीलिए हम संगठित हुए। वैश्या न्याय मुक्ति परिषद, वैश्या न्याय मुक्ति परिषद। सगळ्यात महत्त्वाचं कारण हे नाटक करण्याचा मूलतः हे होतं की जे काय आतापर्यंत स्त्रियांना, धंदा करणारी बायकांना ज्या पद्धतीनं दाखवलं गेलेलं आहेत सोशल मीडियामध्ये, सगळं प्रकारच्या जे मीडियामध्ये, त्याला काहीतरी आपण चॅलेंज करावं आणि त्याला कुठलं तरी एक प्रकारचं आपण उत्तर द्यावं। कारण आत्तापर्यंत त्यांनी दाखवतात, आम्ही ऐकतो आणि आम्ही रडून घरी जातो, ते आम्हाला बंद करायची होती की आमचा हे काहीतरी एक आवाज आहे जे प्रेक्षकांच्यापर्यंत पोहोचावं। आणि मग आम्ही नाटक का निवडलं, तुमचीच माध्यमात ना तुमच्याशी बोलायचं। जरूर बघायला या आमचे नाटक, हम और तुमचं। आम्हाला माणूस म्हणून स्वीकारा असं सांगत आपल्या हक्कासाठी कला माध्यमातून लढत राहणाऱ्या या टीमचं करावं तितकं कौतुक कमीच आहे। नाटकांची तथाकथित चौकट तोडून केलेल्या त्यांच्या या आविष्कारांना आपण शुभेच्छा देऊयात।